आरोग्याला घातक असा पान मसाला, सुगंधी सुपारी, गुटखा या कारवाईत जप्त करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न औषध प्रशासनानं पाळत ठेवून ही गुटखा कारवाई केली आहे. या अगोदर देखील काही महिन्यांपूर्वी इथून जवळजवळ 33 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. एकीकडे छापेमारी करत लाखोंचा गुटखा अन्न औषध प्रशासनाच्या कडून जप्त केला जात असला तरी दुसरीकडे मात्र अनेक पानटपऱ्यांवर आणि दुकानांवर गुटख्याची सर्रास विक्री होतीये. याकडे अन्न औषध प्रशासन कानाडोळा का करतोय असा सवाल उपस्थित होतो. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक.